ऑफ पार्ट दिस इज सेकंड व्हिडिओ ऑफ सिक्स्थ चैप्टर ऑफ ट्वेल्थ फिजिक्स दॅट इज सुपर पोजिशन ऑफ वेव्स एंड इन टुडेज व्हिडिओ वी आर गोइंग टू स्टडी अबाउट इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट हा आजचा पार्ट खूप महत्त्वाचा आहे इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव काय आहे हे इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव इन फिजिक्स डिफरंट मोशन्स आर रिप्रेझेंटेड बाय डिफरंट इक्वेशन्स फिजिक्समध्ये वेगवेगळ्या इक्वेशन्स वेगवेगळ्या मोशनचे वेगवेगळे इक्वेशन्स असतात सर्क्युलर मोशनचे किंवा प्रोजेक्टाईल मोशन अकरावीमध्ये आपण पाहिलं आहे की प्रोजेक्टाईल मोशनचं एक इक्वेशन असतं लिनियर मोशन असेल तर त्याचे वेगवेगळे इक्वेशन्स असतात कायनेमॅटिकल इक्वेशन्स व्ही इज यू प्लस ए टी आपण ऑसिलेशन चाप्टरमध्ये शिकलो आहे वेन एनी पार्टिकल इज परफॉर्मिंग एस एच एम सिम्पल हार्मोनिक मोशन देन दॅट मोशन कॅन बी रिप्रेझेंटेड बाय वन इक्वेशन आपण ऑसोलेशन्स या चॅप्टरमध्ये शिकलो आहे की जेव्हा एखादा पार्टिकल मेन पोझिशनच्या मागे आणि पुढे सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो तेव्हा त्याचं एक इक्वेशन असतं त्या इक्वेशनवरून कळतं की ती मोशन ही सिम्पल हार्मोनिक मोशन आहे ते इक्वेशन काय असतं आपण पाहिलं आहे ऑसिलेशन चॅप्टरमध्ये ते इक्वेशन असतं एक्स इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय ए मीन्स ॲम्प्टिट्यूड दिस फाय मीन्स इनिशियल फेज टी इज अ टाईम विच इज व्हेरियल व्हेरिएबल ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी ऑर आल्सो कॉल्ड ॲज अँग्युलर फ्रिक्वेन्सी या इक्वेशनमध्ये टाईम फक्त व्हेरिएबल आहे बाकी सगळ्या क्वांटिटीज कॉन्स्टंट आहे टाईम जसा बदलेल तसं डिस्प्लेसमेंट बदलतं म्हणजे एक्स हे टाईमचं फंक्शन आहे कारण फक्त यामध्ये बदलणारी क्वांटिटी टाईम आहे ओमेगा फाय आणि ए कॉन्स्टंट आहे म्हणजे फक्त टाईम बदलतो त्याप्रमाणे डिस्प्लेसमेंट बदलतं दे आर फॉर वे कॅन से दिस एक्स इज अ फंक्शन ऑफ टाईम म्हणजे या इक्वेशनमध्ये एकच व्हेरिएबल आहे टाईम आणि त्याच्यानुसार ते एक्स हे बदलतं डिस्प्लेसमेंट ते व्हेरिएबल आहेच पण ते टाईमवर डिपेंड आहे दिस साईन इज अ पिरॉडिक फंक्शन वी नो मिनिमम व्हॅल्यू रेंज ऑफ साईन इज मायनस वन टू प्लस वन मिनिमम व्हॅल्यू इज मायनस वन मॅक्झिमम व्हॅल्यू इज प्लस वन समजा ह्या साईन ओमेगा टी प्लस फायची मिनिमम व्हॅल्यू मायनस वन घेतलं तर एक्स इक्वल टू मायनस ए आणि त्याची मॅक्झिमम व्हॅल्यू प्लस वन घेतली तर एक्स इक्वल टू प्लस ए म्हणजे एक्सची व्हॅल्यू मायनस ए आणि प्लस एच्यामध्येच बदलत राहणार आहे म्हणजे मायनस ए म्हणजे ही लेफ्ट एक्स्ट्रीम पोझिशन आणि प्लस ए म्हणजे राईट एक्स्ट्रीम पोझिशन त्याच्यामध्येच ही मोशन होणार आहे त्याच्यामध्येच ते डिस्प्लेसमेंट एक्स कमी जास्त होणार आहे फाय म्हणजे इनिशियल फेज आहे की हा पार्टिकल मेन आपली मोशन कुठून स्टार्ट करतो मेन पोझिशन की एक्स्ट्रीम की अजून कुठे समजा मेन पोझिशनपासून स्टार्ट करत असेल तर आपण पाहिले ऑसिलेशन्समध्ये आपण सगळं शिकलो आहे हे इक्वेशन असं होतं सो दिस इज इक्वेशन ऑफ लिनियर एस अँड दिस एक्स इज अ फंक्शन ऑफ टाईम ओनली आता समजा आपण या ठिकाणी एक्स का घेतलं कारण आपण असं गृहीत धरलं आहे की हा जो पार्टिकल आहे तो आपली मोशन ऑरिजन्टल डायरेक्शनला म्हणजे एक्स एक्सिसला परफॉर्म करतो पण आता समजा तोच पार्टिकल जर आपली मोशन व्हर्टिकल डायरेक्शनला या मेन पोझिशनच्या भोवती खाली आणि वर परफॉर्म करत असेल अलँग वाय ॲक्सिस देन सेम इक्वेशन ऑफ एस एच एम कॅन बी रिटर्न ॲज वा इक्वल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय कारण या ठिकाणी पार्टिकल वाय एक्सिसच्या डायरेक्शनला मो लिनियर एस एच एम परफॉर्म करतो तेच इक्वेशन आहे फक्त एक्सच्या ठिकाणी वाय घेतलं अगेन हियर रिमेंबर दॅट वाय इज अ फंक्शन ऑफ टाईम म्हणजे ही वायची व्हॅल्यू वाय म्हणजे काय तर मेन पोझिशनपासूनचं वर किंवा खाली झालेलं डिस्प्लेसमेंट ते जास्तीत जास्त किती तर मायनस वर गेल्यावर प्लस ए आणि खाली गेल्यावर मायनस ए त्याच्यामध्ये वायची व्हॅल्यू काही पण असू शकते बदलू शकते ती टाईमवर डिपेंड आहे म्हणजे वेगवेगळ्या टाईमला वेग वे हा पार्टिकल वेगवेगळ्या वेग वेग वे डिस्टन्सला असेल मेन पोझिशनपासूनचा सो वी कॅन से वाय इज अ फंक्शन ऑफ टाईम म्हणजे टाईमनुसार तो आपली पोझिशन आपली वायची व्हॅल्यू बदलतो सो वी से वाय इज अ फंक्शन ऑफ टाईम वेन पार्टिकल स्टार्ट द मोशन फ्रॉम मेन पोझिशन देन ॲट मेन पोझिशन इनिशियल फेज विल बी झिरो फाय विल बी झिरो अँड वी गेट दिस इक्वेशन आता ऑसोलेशनमध्ये कसं असतं ऑसोलेशन या चॅप्टरमध्ये काय झालं आहे की आपण फक्त एकाच पार्टिकलवरती आपला स्टडी कॉन्सन्ट्रेट केलेला आहे त्यामुळं त्या एका पार्टिकलचं हे इक्वेशन असं अशा पद्धतीचं असतं परंतु जर समजा आता आपण सिम्पल हार्मोनिक वेव विचारात घेतो वेन सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव पास थ्रू अ मिडियम देन ऑल द पार्टिकल्स ऑफ द मिडियम परफॉर्म सिम्पल हार्मोनिक मोशन अबाउट देअर मेन पोझिशन बघा अशा पद्धतीने हे सगळे पार्टिकल आता हे लॉन्चिट्युडनल वेव आहे आपण पाहिलं आहे की दोन प्रकारच्या वेव्हज आहेत ट्रान्सवर्ज आणि लॉन्जिट्युडनल लॉन्जिट्युडनलमध्ये पार्टिकल्स ज्या डायरेक्शनला वेव चालली त्याच डायरेक्शनला म्हणजे आडवे पार्टिकल्स ऑसोलेट होतात आणि दुसरी जी वेव आहे ती ट्रान्सवर्स वेव आहे आता यामध्ये सेवन्टीन पार्टिकल्स दाखवलेले आहेत म्हणजे याचा अर्थ जेव्हा वेव जाते तेव्हा सगळ्याच्या सगळे सेवन्टीन पार्टिकल्स लिनियर एस एच एम परफॉर्म करतात पहिल्या फिगरमध्ये फक्त ते हॉरिझन्टल डायरेक्शनला कारण ते लॉन्जिट्युडनल वेव आहे दुसऱ्या फिगरमध्ये ते पार्टिकल्स व्हर्टिड व्हर्टिकल डायरेक्शनला एस एच एम परफॉर्म करतात बघा ही जी मधली लाईन दिसते ती झाली मेन पोजिशन आणि वेव आडवी चाललेली आहे दुसऱ्या फिगरमध्ये कारण डिस्टर्बन्स इथं तयार होईल ओरिजिनला तेव्हा पहिल्या पार्टिकलला तयार झालेलं डिस्टर्बन्स हळूहळू पुढच्या पार्टिकलकडे जातं आणि शेवटी सेवन्टीन नंबरच्या पार्टिकलपर्यंत पोचतं म्हणजे डायरेक्शन ऑफ प्रपोगेशन ऑफ वेव इज हॉरिझन्टल टुवर्ड्स राईट अँड पार्टिकल्स ऑसोलेट व्हर्टिकली अलॉग बाय ॲक्सिस म्हणजे वेव जाते एक्स एक्सिसच्या दिशेला आडवी आणि एस एच एम होतं वाय ॲक्सिसच्या दिसायला ट्रान्सवर्स वेव आपण विचारात घेऊ इथून पुढं मग आता ह्या ट्रान्सवर्स वेव्समध्ये सेवन्टीन पार्टिकल्स असतील आणि सगळ्या पार्टिकलचं एस एच एम होत असेल तर एस एच एमचं एक इक्वेशन आपण पाहिले मग अशी वाय इज इकल टू ए साईन ओमेगा टी प्लस फाय मेन पोझिशनपासून मोशन स्टार्ट होत असेल तर वाय इकोल टू ए साईन ओमेगा टी आता जर सतरा पार्टिकल एस एच एम परफॉर्म्स करत असतील तर सतरा पार्टिकलचे सतरा इक्वेशन्स लिहावे लागतील अशा पद्धतीने बघा आता यामध्ये काय होतं की पाहिजे पहिला पार्टिकल मेन पोझिशनपासून त्याचं वायची व्हॅल्यू म्हणजे व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट वेगळं आहे टूचं वेगळं आहे थ्रीचं वेगळं आहे फोरचं वेगळं आहे फाईव्हचं वेगळं आहे सिक्सचं मायनसमध्ये निगेटिव्ह कारण खाली आहे सेवनचं वेगळं एट वेगळं नाईन वेगळं टेन एलेवन ट्वेल्व म्हणजे प्रत्येक पार्टिकलचं मेन पोझिशनपासूनचं डिस्प्लेसमेंट वेगवेगळं आहे म्हणजे वायच्या व्हॅल्यूज वेगवेगळ्या आहेत जर या ठिकाणी सेवन्टीन पार्टिकल असेल तर एका वेळी आपल्याला सेवन्टीन वायच्या व्हॅल्यूज मिळतील एका वेळेला वेळ बदलली की ते डिस्प्लेसमेंट बदलेल असे जर हजार पार्टिकल असतील तर हजार वाय वेगवेगळे डिस्प्लेसमेंट्स आपल्याला मिळतील आणि म्हणजे याचा अर्थ असा होतो हो की या ठिकाणी आपल्याला हजार इक्वेशन्स लिहावे लागतील जर हजार पार्टिकल्स असतील तर दहा हजार पार्टिकल्स असतील तर दहा हजार इक्वेशन्स लिहावे लागतील परंतु आपण आता असं एक इक्वेशन तयार करणार आहोत की जे इक्वेशन जे आहे एस एच एमचं इक्वेशन ते ॲट अ टाइम सगळ्या पार्टिकलला लागू होईल दॅट इज कॉल्ड एज इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव म्हणजे हजार पार्टिकल्स असतील तर हजार इक्वेशन्स वेगवेगळे लिहायचे गरज नाही तर सगळ्यांना एकच लागू पडेल असं एक इक्वेशन एक तयार करायचं आहे आपण मग पाहिलं की एकच पार्टिकल होता समजा पार्टिकल नंबर वन तो एकाच पोजिशनला होता म्हणजे एक सॅक्सिसची व्हॅल्यू एकच होती डिस्प्लेसमेंट वायची व्हॅल्यू बदलत होती एक्स बदलत नव्हतं म्हणजे त्यावेळेस आपण काय म्हटलं आहे वाय इज अ फंक्शन ऑफ टाईम कारण बघा हे इक्वेशन वनचं जे डिस्प्लेसमेंट आहे टाईमनुसार बदलतं एक्सची त्याची व्हॅल्यू झिरो आहे ती फिक्स आहे पण या ठिकाणी काय होतं आता तुम्ही जर सगळ्या पार्टिकलचं इक्वेशन तयार करणार असाल तर पहिला पार्टिकल वेगळ्या पोझिशनला त्याची व्हॅल्यू एक्सची व्हॅल्यू झिरो आहे दुसरा पार्टिकल एक्सची व्हॅल्यू वेगळी आहे तिसऱ्या पार्टिकलची एक्सची व्हॅल्यू वेगळी आहे चौथ्याची एक्सची व्हॅल्यू वेगळी आहे त्यामुळं तुम्ही आता पाहि सगळ्यांचं वायची व्हॅल्यू वेगवेगळी आहे असे सेवन्टीन पार्टिकल्स असतील तर सेवन्टीन डिफरंट इक्वेशन्स आपल्याला तयार करावे लागतील आणि प्रत्येकाच्या वायच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या आहेत कारण प्रत्येकाच्या पोजिशन वेगवेगळ्या आहेत म्हणजे या ठिकाणी जे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आपण तयार करणार आहे दॅट इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट विल बी अ फंक्शन ऑफ एक्स ॲज वेल ॲज टी कारण या ठिकाणी आपण काय करणार आहे लक्षात घ्या की डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन वायचं इक्वेशन तयार करणार आहे नाव दॅट इक्वेशन ऑफ वाय विल बी अ फंक्शन ऑफ एक्स ॲज वेल ॲज टी एक्स well म्हणजे हे डिस्प्लेसमेंट ऑरिजंटल ज्या दिशेला चालली ती आणि टाईम कारण एक्स आणि टीचं फंक्शन आहे ते वाय असं आपण का म्हणतो कारण हे वायची व्हॅल्यू पहा तुम्ही आता हा पार्टिकल एक नंबर पार्टिकल त्याची वायची व्हॅल्यू मेन पोझिशनपासूनचं व्हर्टिकल डिस्टन्स वेगळं दुसऱ्याचं वेगळं तिसऱ्याचं वेगळं चौथ्याचं वेगळं एका वेळेला वेगवेगळ्या पार्टिकलचे डिस्प्लेसमेंट वायच्या व्हॅल्यू वेगवेगळ्या कारण प्रत्येक पार्टिकल मेन पोजिशासून मेन पोजिशनपासून एक्स ॲक्सिसवर वेगवेगळ्या अंतराला आहे म्हणजे याचा अर्थ वाय हे जे डिस्प्लेसमेंट आहे पार्टिकल नंबर वनचं पार्टिकल नंबर टूचं पार्टिकल नंबर थ्रीचं पार्टिकल नंबर फोरचं वेगवेगळं आहे कारण एक्स वेगवेगळं आहे म्हणजे एक्स बदललं की डिस्प्लेसमेंट बदलतं एक्स बदललं की वायची व्हॅल्यू डिस्प्लेसमेंट बदलते म्हणजे आपण म्हणणार डिस्प्लेसमेंट वाय डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोझिशन डिस्प्लेसमेंट ऑफ ए पार्टिकल फ्रॉम मेन पोझिशन इज अ फंक्शन ऑफ एक्स ॲट द सेम टाईम म्हणजे काय एकाच टाईमला बघा आता टाईम आपण इथं स्टील म्हणजे या ठिकाणी पॉज केलेलं आहे म्हणजे टाईम फिक्स आहे आणि डिस्प्लेसमेंट प्रत्येक पार्टिकलचं वेगवेगळं आहे मेन पोजिशनपासून म्हणजे आडव्या लाईन पो लाईनपासून म्हणजे एका टाईमला वेगवेगळ्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट वेगवेगळं वेग म्हणजे एक्सचं फंक्शन आहे हे सिद्ध झालं दुसरी गोष्ट आता समजा पोझिशन एकच घेतली की समजा हा आठ नंबरचा पार्टिकल त्याची एक्सची व्हॅल्यू फिक्स आहे पण टाईम बदलला की बघा आता लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला गेला म्हणजे वायची व्हॅल्यू मायनस ए झाली निगेटिव्ह एक्स्ट्रीम पोझिशन निगेटिव्ह अॅम्टिट्यूड त्यानंतर मेन पोझिशनला जाईल झिरो झाली नंतर एक्स्ट्रीम पोझिशनला अपर एक्स्ट्रीम पोझिशनला गेली प्लस ए झाली म्हणजे एट नंबरचा पार्टिकल म्हणजे एक्स फिक्स आहे पण त्याचे त्याचं डिस्प्लेसमेंट बदलतं वायची व्हॅल्यू बदलते म्हणजे वायची व्हॅल्यू आता आपण सगळे पार्टिकल विचारात घेतले ॲट अ टाइम तर ते जे डिस्प्लेसमेंट असतं ते प्रत्येक पार्टिकलला वेगळं म्हणजे वायची व्हॅल्यू एक्सवर डिपेंड आहे कारण प्रत्येकाची एक्सची व्हॅल्यू वेगळी आणि सेम टाईम टाईमवर पण डिपेंड आहे कारण टाईम बदलले की बघा टाइम बदलत चालला आहे प्रत्येकाचं डिस्प्लेसमेंट बदलत चाललेलं आहे आणि प्रत्येक वेगवेगळ्या डिस्टन्सवर वेगवेगळ्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट वेगवेगळं आहे सो हेअर वी कॅन से व्हॉट इज द डिफरन्स इन लिनियर इक्वेशन ऑफ एस एच एम अँड इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्हिओ द डिफरन्स इज दॅट फॉर लिनियर एस एच एम वी कन्सिडर ओनली सिंगल पार्टिकल अँड देअर फोर दॅट पार्टिकल इज परफॉर्मिंग मोशन अँड इट्स डिस्प्लेसमेंट इज चेंजिंग विथ रिस्पेक्ट टू टाईम ओनली पोजिशन इज नॉट चेंजिंग म्हणजे समजा एक नंबरचा पार्टिकल आहे एकच पार्टिकल लिनियर एस एचमध्ये तुम्ही एकच पार्टिकल विचारात घेता कोणतं तरी समजा एक नंबर तेव्हा एक्स फिक्स आहे फक्त टाईम बदलतं आहे आणि त्याप्रमाणे वाय बदलतं म्हणजे तिथं आपण म्हणतो एस एच्यामध्ये वाय इज ए फंक्शन ऑफ टाईम बट इन केस ऑफ वेव वाय इज ए फंक्शन ऑफ बोथ एक्स ॲज वेल ॲज टी बिकॉज दॅट वाय इज डिफरंट फॉर डिफरंट व्हॅल्यूज ऑफ एक्स as well as y is different for different values of t. Wave मधे अनि SHM मधे काई फरक आहे? एस एच एममध्ये आपण एकच पार्टिकल विचारात घेतो आणि वेवमध्ये आपण ॲट अ टाइम सगळे पार्टिकल विचारात घेतो त्यामुळे एस एच एममध्ये एकाच जागेवर पार्टिकल असतो फक्त टाईम बदलत असतो त्यामुळे एस एच एमच्या इक्वेशनमध्ये फक्त टाईम असतं बघा आपण मगाशी पाहिलं वाय इक्वल टू ए साइन ओमेगा टी म्हणजे टीवर फक्त डिपेंड असतं पण आपण आता प्रोग्रेसिव्ह वेवचं जे इक्वेशन तयार करणार आहोत त्या इक्वेशनमध्ये एक्स आणि टी हे दोन्हीही आली पाहिजे एक्स आलं म्हणजे याचा अर्थ सगळे पार्टिकल्स कवर होणार आहे आणि टी आलं म्हणजे वेगवेगळ्या कोणत्याही टाईमला आपल्याला आपण ते डिस्प्लेसमेंट काढू शकतो आपण इक्वेशन तयार करतो म्हणजे काय करतो तर आपण वायची व्हॅल्यू काढतो मग वायची व्हॅल्यू कोणत्या वेळेला आणि कोणत्या पार्टिकलला किती आहे त्याचं इक्वेशन आपण तयार करणार आहे आपण अशा पद्धतीचं एक इक्वेशन डिराईव्ह करणार आहोत की समजा आता ॲट अ टाईम ही एक पोझिशन आपण घेतली या वेळेला नऊ नंबरचा पार्टिकल मेन पोझिशनपासून कुठं आहे किंवा अकरा नंबरचा पार्टिकल मेन पोझिशनपासून कुठं आहे ते काढायचं आहे आपल्याला म्हणजे वायची व्हॅल्यू काढायची त्याचा फॉर्म्युला पाहिजे आता अकरा म्हटलं तरी कोणत्या वेळेला परत तो पण प्रश्न आहे कारण अकरा नंबर म्हणजे काय तो फिक्स नाही वेळ आता बघा हा अकरा नंबरचा पार्टिकल खाली गेला म्हणजे तुम्हाला डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर कोणत्या पार्टिकलचं काढायचं आहे कारण याच्यामध्ये मीडियममध्ये हजारो पार्टिकल्स आहेत लाखो पार्टिकल आहे मग कोणता पार्टिकल किती अंतरावर येतो जिथून व्यवस्था अड झाली तिथून तिथून किती अंतरावर म्हणजे एक्सी व्हॅल्यू काय ते माहीत पाहिजे आणि कोणत्या वेळेला पाहिजे तुम्हाला टाईम बदलले किती डिस्प्लेसमेंट बदलतं म्हणजे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत टाईम आणि एक्स त्या दोन गोष्टी माहीत असतील तर तुम्ही जेवढे पार्टिकल्स असतील त्या कोणत्याही पार्टिकलचं तो परफॉर्म करत असलेल्या एस एच एममध्ये मेन पोजिशनपासून त्याचं अंतर म्हणजे वायची व्हॅल्यू काढू शकता consider this wave traveling along positive direction of x-axis wave is traveling along positive direction of x-axis means disturbance is going along positive direction of x-axis we have seen definition of progressive wave oscillatory disturbance traveling through a medium this is a progressive wave means continuously moving wave and particles are performing shm along y-axis म्हणजे वेव आडवी चालली एक्स ॲक्सिसच्या दिशेला म्हणजे डिस्टर्बन्स चाललं आणि पार्टिकलचं व्हायब्रेशन वाय एक्सीसला होते वेव पुढं जाते म्हणजे काय होतं ॲक्च्युली की सुरुवातीला जिथं वेव तयार होते तिथला पार्टिकल एस एच एम स्टार्ट करतो व्हर्टिकल डायरेक्शनला अशा पद्धतीने आणि मग हे डिस्टर्बन्स पुढं पुढं जातं आणि प्रत्येक पार्टिकल एस एच एम परफॉर्म करायला लागतो आता समजा असे सगळेच पार्टिकल एस एच एम परफॉर्म करतात पण त्यातला एक पार्टिकल पी आपण विचारात घेतला म्हणजे काय झालं आधी ओ या ठिकाणी वेव तयार झाली त्याचं तिथं आपण डिस्टर्बन्स केलं म्हणजे एस एच एम तयार झाली त्या ठिकाणी काही वेळानंतर पाच दहा सेकंदानंतर ती व्यव पी या ठिकाणी पोहोचली आणि पी ह्या ठिकाणचा पार्टिकलसुद्धा अशाप्रमाणे एस एच एम परफॉर्म करायला लागतो आता असं गृहित धरा की हा पार्टिकल जो एस एच एम परफॉर्म करतो तो पार्टिकल जिथून व्यवस्थार्ट झाली ओपासून एक्स इतक्या अंतरावर आहे आता पार्टिकल पी कुठंही असू शकतो मग प्रमाणात एक्स बदलेल मग आता एका विशिष्ट वेळेला टी इतक्या वेळेला तो पार्टिकल समजा मेन पोझिशनपासून असा वर वाय इतक्या डिस्टन्सला आहे आता आपल्याला वायचं इक्वेशन तयार करायचं आहे हे फक्त पी आता पीची जागा बदलली समजा तो इथं घेतला पी की तिथल्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट मिळेल इथं घेतला की इथलं डिस्प्लेसमेंट मिळेल तीन सेकंद घेतला टाईम तर तीन सेकंदानंतर मिळेल दहा सेकंद घेतला की दहा सेकंदानंतर मिळेल म्हणजे कोणत्याही वेळेला कोणत्याही पोझिशनचं डिस्प्लेसमेंट आपल्याला मिळेल ते इक्वेशन आपल्याला तयार करायचं आहे इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव इज गिवन बाय वाय एक्स टी आत्ताच आपण पाहिले की हे जे डिस्प्लेसमेंट आहे दॅट इज अ फंक्शन ऑफ एक्स ॲज वेल एज टाईम कारण ह्या वायची व्हॅल्यू एक्सवर पण डिपेंड आहे आणि टाईमवर पण डिपेंड आहे ते जनरली अशा प्रकारचं असतं प्रोग्रेसिव्ह वेवचं इक्वेशन एफ इज इकल टू ए एक्स प्लस मायनस बी टी ए अँड बी आर कॉन्स्टंट एक्स अँड टी आर व्हेरिएवर्ल्स एक्स म्हणजे हे ज्या दिशेला वेव चालली डिस्टर्बन्स चाललं ते डिस्टन्स ते एक्स आणि टी म्हणजे टाईम प्लस मायनस काय दाखवतं तर व्यव राईटला चालली का लेफ्टला चालली त्याच्यानुसार ते साईन असतं त्याबद्दल मी तुम्हाला नंतर सांगतोस दिस इज जनरल इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव हे प्रोग्रेसिव्ह वेव कोणत्याही प्रकारची असली तरी त्याच्यासाठी लागू पडणारं हे इक्वेशन आहे पण सध्या आपण जी इक्वेशन जी स्टडी करतो ती आहे सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यव सिम्पल हार्मोनिक म्हणजे जी, जी व्यव गेल्यानंतर त्या मिडियमचे सगळे पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतात आता सिम्पल हार्मोनिक ही आपल्याला माहिती आहे की पिरॉडिक आहे आणि त्याच्यामध्ये साईन फंक्शन असतं किंवा कॉसाईन फंक्शन असतं त्यामुळे जेव्हा आपण हे इक्वेशन सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यवसासाठी लिहू तेव्हा हे फंक्शन म्हणजे साईन किंवा कोसाईन असेल पिरॉडिक फंक्शन असेल यामध्ये त्या प्रोग्रेसिव्ह वेवची जी व्हॅरसिटी असते स्पीड ऑफ वेव इज गिवन बाय व्ही इक्वल टू बी अपॉन ए बी मीन्स कोई पिसेंट ऑफ टी अपॉन ए मीन्स कोई पिसेंट ऑफ एक्स आता याबद्दल याबद्दल या मी जास्त डिटेलमध्ये जात नाही परंतु लक्षात घ्या की सुरुवातीला जेव्हा ओ या ठिकाणी वेव तयार होते आणि काही वेळानंतर ती पी या ठिकाणी पोहोचते तेव्हा आपण असं म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट ॲट पॉईंट पी ॲट टाईम टी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ॲट ओ ॲट टाईम टी मायनस टी डॅश इक्वल टू टी मायनस एक्स अपॉन व्ही हे कसं आलं की समजा टी म्हणजे दहा सेकंद म्हणजे पी हा पार्टिकल जो आहे तो एस एच एम परफॉर्म करतो व्हर्टिकल डायरेक्शनला दहा सेकंदानंतर तो इथं आहे समजा वा इतक्या अंतरावर वर दहा सेकंदानंतर म्हणजे तुम्ही दहाव्या सेकंदाला ह्या पार्टिकल पीचं डिस्प्लेसमेंट काढता मेन पोझिशनपासून वर किंवा खाली काही असू शकतं ते वाय आहे पण ही वेव जेव्हा इथून आली तेव्हा ती येताना ओ या ठिकाणून आली म्हणजे काही वेळापूर्वी ती ओ या ठिकाणी होती म्हणजे समजा ओपासून पीपर्यंत जायला तीन सेकंद लागले म्हणजे याचा अर्थ तुम्ही दहाव्या सेकंदाला पीचं पार्टिकल इथं काढता तेव्हा ती तीन सेकंदापूर्वी म्हणजे टेन मायनस म्हणजे सात सेकंदाला इथं होती म्हणजे लक्षात घ्या की ह्या पार्टिकल पीचं डिस्प्लेसमेंट तुम्ही दहाव्या सेकंदाला काढता तेव्हा ते जे डिस्प्लेसमेंट आहे ते डिस्प्लेसमेंट सातव्या सेकंदाला ओचं होतं म्हणजे सातव्या सेकंदाला ओचं जे डिस्प्लेसमेंट होतं ते डिस्टर्बन्स पी या ठिकाणी जायला तीन सेकंद लागले म्हणजे सात अधिक तीन दहा म्हणून आपण असं म्हणतो की डिस्प्लेसमेंट ऑफ पी ॲट टेन सेकंड इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ ओ ॲट टेन मायनस थ्री म्हणजे दहाव्या सेकंदाला पीचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते सातव्या सेकंदाला ओचं होतं कारण तेच डिस्टर्बन्स पुढं गेलेलं आहे आणि तीन सेकंद लागलेला ला त्याला जायला म्हणून आपण म्हटलं डिस्प्लेसमेंट ॲट पॉईंट पी ॲट टाईम टी टी म्हणजे दहाव्या सेकंदाला इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ॲट टाईम टी मायनस टी डॅश म्हणजे टेन मायनस थ्री सेवन सेकंद सातव्या सेकंदाला इथं होतं म्हणून आपण असं लिहिलेलं आहे इक्वल टू टी मायनस एक्स अपॉन व्ही आता टी डॅचच्या जागी एक्स अपॉन व्ही आपण घेतलं का घेतलं कारण जेव्हा ही वेव जाते तेव्हा वेवचा म्हणजे डिस्टर्बन्स जाण्याचा एक स्पीड असतो आणि स्पीडचा फॉर्म्युला असतो डिस्टन्स अपॉन टाईम समजा वेवचा स्पीड जो आहे डिस्टर्बनचा तो आहे व्ही म्हणजे याच्यावरून आपण लिहिणार टाईम इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड आता डिस्टन्स किती गेलं तर एक्स गेलं किती वेलॉसिटीने गेलं तर व्हीने गेलं म्हणजे एक्स अपॉन व्ही की तिथं टी डॅश टी डॅश म्हणजे इथून ओपासून पीपर्यंत जायला लागलेला वेळ म्हणून टी डॅशच्या ठिकाणी आपण इथं एक्स अपॉन व्ही ठेवलेलं आहे त्यामुळे शेवटी आपण इथं असं म्हणू शकतो डिस्प्लेसमेंट ऑफ पी वाय पी ॲट टाईम टी इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑफ ओ वाय ओ ॲट टाईम टी मायनस एक्स अपऑन व्ही म्हणजे टी या वेळेला पीचं डिस्प्लेसमेंट किती पी या पार्टिकलचं तर जे डिस्प्लेसमेंट टी मायनस एक्स अपॉन व्ही या वेळेला ओचं एक्स अपॉन व्ही हा टाईम म्हणजे ओपासून पीपर्यंत वेव पोहोचण्यासाठी डिस्टर्बन्स पोहोचण्यासाठी लागलेला वेळ आहे म्हणजे टी समजा टेन सेकंड असेल दहाव्या सेकंदाला तुम्ही पीचं डिस्प्लेसमेंट काढता तर दहा सेकंदाच्या काही आधीच म्हणजे समजा सातव्या सेकंदाला ओ या ठिकाणी वेव होती ती वेव तर पुढं जायला किती वेळ लागला तर तीन सेकंद म्हणजे टेन मायनस थ्री किती सेवन सेकंद म्हणजे याचा अर्थ डिस्प्लेसमेंट ॲट पॉईंट पी ॲट टाईम टेन सेकंड इक्वल टू डिस्प्लेसमेंट ॲट पॉईंट ओ ॲट सेवन सेकंड म्हणजे पी या ठिकाणचं डिस्प्लेसमेंट किती असेल हे दहाव्या सेकंदाला तर वायचं किती होतं सातव्या सेकंदाला ते इथं पीचं दहाव्या सेकंद कारण इथून इथपर्यंत जायला तीन सेकंद वेळ लागलेला आहे हेच डिस्टर्बन्स जसंच्या तसं पुढं सरकत असतं दिस इज इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह व्यव एनी इ प्रोग्रेसिव्ह व्यव बट वेन वी कन्सिडर सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यव ए प्रोग्रेसिव्ह व्यव इन विच पार्टिकल्स परफॉर्म एस एच एम व्हॉट विल बी इट्स इक्वेशन लेटस सी दॅट जेव्हा व्यव ही सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यव असेल तेव्हा त्याचं इक्वेशन काय होईल सपोज wave starts from point o and moves along positive direction of x-axis so x represents direction of propagation of wave direction along which disturbance moves and particle performs simple harmonic all particles of medium perform shm along y-axis so the wave oya taken around star to the आणि एक्स पॉझिटिव्ह एक्स एक्सीच्या डायरेक्शनला पुढे पुढे सरकते सर व्यव जाते म्हणजे डिस्टर्बन्स जातं तुम्ही ओ या ठिकाणी डिस्टर्बन्स निर्माण करता म्हणजे तिथं पार्टिकलमध्ये एस एच एम निर्माण करता आणि मग ती एस एच एम पुढं सगळ्या पार्टिकलपर्यंत हळूहळू जाते ते डिस्टर्बन्स जाणं म्हणजे व्यव जाणं आता समजा व्यव ओ या ठिकाणाहून स्टार्ट झाली आणि काही वेळानंतर टी इतक्या वेळेनंतर पी या ठिकाणी पोहोचली तर पी या ठिकाणी जो पार्टिकल असेल तो सुद्धा आपली एस एच एम परफॉर्म करायला लागेल समजा तो पार्टिकल पी एक्स इतक्या डिस्टन्सवर आहे ओरिजिनपासून सो पार्टिकल पी विल स्टार्ट एस एच एम लाईक दिस अबाउट मीन पोझिशन व्हर्टिकली अपवर्ड अँड डाऊनवर्ड वाय रिप्रेझेंट्स सपोज ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट टी डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल पी फ्रॉम मीन पोझिशन इज वाय वाय कॅन बी पॉझिटिव्ह ऑर नेगेटिव इफ पार्टिकल इज अपवर्ड देन वाय इज पॉझिटिव्ह इ पार्टिकल पी इज डाउनवर्ड देन वाय विल बी निगेटिव वाय पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असू शकतं पार्टिकल पी वर असेल तर वाय पॉझिटिव्ह असेल पार्टिकल पी मेन पोझिशनच्या खाली असेल तर निगेटिव्ह असेल पार वाय हे एस एच एमचं डिस्प्लेसमेंट दाखवतं म्हणजे पार्टिकलचं आणि एक्स हे डिस्टर्बन्स किती अंतर पुढं गेलं ते दाखवतं पुढं किती सरकली ते दाखवतं वाय प्लस मायनस असू शकतं आणि ते पिरॉडिकली कमी जास्त होतं एक्स मात्र सतत वाढतच जातं एकदा वाढल्यावर ते परत कमी होत नाही डिस्ट व्यव पुढं पुढं सरकत असते वा हे पिरॉडिक आहे एक्स हे पिरॉडिक नाही एक्स हे डिस्टर्बनचं डिस्टन्स दाखवतं जिथून स्टार झाली तिथून पुढं किती गेली ते दाखवतं आणि वाय मात्र पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट दाखवतं मेन पोझिशनपासूनचं असे जेवढे पार्टिकल्स असतील तेवढं डिस्प्लेसमेंट असतील आता यामध्ये समजा हे असे सगळे वेगवेगळे पार्टिकल्स आहेत तर एखाद्या विशिष्ट वेळेला प्रत्येक पार्टिकलचं हे वाय आता बघा काही पार्टिकल खाली आहेत म्हणजे त्यांचे डिस्प्लेसमेंटची व्हॅल्यू मायनसमध येईल काही मेन पोझिशनला आहे म्हणजे त्यांचं वायची व्हॅल्यू झिरो आहे काही एक्स्ट्रीम पोझिशनला आहेत अपर एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे वाय इक्वल टू ए येईल ॲप्लिट्यूड काही काही लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला आहे त्यांची वाय इक्वल टू मायनस ए येईल तर आता एस एच एममध्ये कसं असतं ऑसिलेशन्समध्ये आपण शिकलो तर आपल्या डोळ्यासमोर एकच पार्टिकल असतो आणि त्याचं इक्वेशन असतं ते फक्त टाईमचं फंक्शन आहे मग असे मी सांगितल्याप्रमाणे इथं अनेक पार्टिकल आहेत तर समजा हजार पार्टिकल्स असतील तर मग हजार पार्टिकल एस एच एम करतात मग हजार इक्वेशन्स तयार करायचे का तर आपल्याला तसं करायचं नाही सगळ्यांसाठी कॉमन इक्वेशन तयार करायचं आहे आणि ते इक्वेशन कसं असतं मग तर ते इक्वेशन इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव इज गिवन बाय वाय इज इक्वल टू ए साईन के एक्स प्लस मायनस ओमेगा टी दिस इज इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वे आता हे जे इक्वेशन असतं हे सगळ्याच्या सगळ्या पार्टिकलला तुम्ही यूज करू शकता दिस वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड टी बोथ म्हणजे तुम्हाला समजा पी या पार्टिकलसाठी हे इक्वेशन तयार करायचं असेल इक्वेशन पाहिजे म्हणजे इक्वेशन काय देतं तर वाय देतं वाय म्हणजे काय तर मेन पोझिशनपासूनचं डिस्प्लेसमेंट समजा तुम्हाला पी या पार्टिकलचं मेन पोझिशनपासूनचं डिस्प्लेसमेंट पाहिजे किती वर आहे तर मग हे एक्स किती आहे ते तिथं ठेवलं की ह्या पी पार्टिकलची वायची व्हॅल्यू मिळेल टी इतक्या वेळेला आता समजा त्याच वेळेला टी म्हणजे समजा हे टी समजा वीस सेकंद आहे तर वीस सेकंदाला तुम्हाला समजा ह्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट पाहिजे तर मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल हे आडवं अंतर किती आहे बघायचं ओपासून इथपर्यंत एक्स ते जे असेल ते तिथं ठेवलं की ह्या पार्टिकलची वायची व्हॅल्यू मिळेल तुम्हाला वीस सेकंदाला तुम्हाला समजा या पार्टिकलची इथं दिसतो हा पार्टिकल याचं डिस्प्लेसमेंट पाहिजे मेन पोझिशनपासून वर किती आहे तर मग तो पार्टिकलचं हे आडवं अंतर किती आहे जिथून व्यवस्था आड झाली तिथून ती व्हॅल्यू ठेवली एक्स की तुम्हाला त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट वीस सेकंदाला मिळेल अशा पद्धतीने वेगवेगळे पार्टिकल्स वेगवेगळ्या डिस्टन्सला आहे ज्या पार्टिकलचं पाहिजे त्याची एक्सची व्हॅल्यू ठेवली की त्याचं इक्वेशन म्हणजे त्याची वायची व्हॅल्यू आपल्याला मिळते ज्या वेळेला पाहिजे त्या वीस सेकंदाला पाहिजे वीसाव्या सेकंदाला मिळेल तुम्हाला पंचवीसाव्या सेकंदाला पाहिजे पंचवीसाव्या सेकंदाला मिळेल म्हणजे यामध्ये एक्स आणि टी दोन्ही व्हेरिएबल आहेत कारण प्रत्येक पार्टिकलसाठी एक्सची व्हॅल्यू वेगळी आहे आणि टाईम तर वेगवेगळा आहे कारण हे व्यव थांबणार नाही आहे प्रत्येक पार्टिकलचं एस एच एम वेळेनुसार चालू आहे म्हणजेच वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड टी म्हणजे याच्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला ह्या इक्वेशनवरून कोणत्याही पार्टिकलचं मेन पोझिशन हे वाय दिसतंय कोणत्याही पार्टिकलचं मेन पोझिशनपासूनचं डिस्प्लेसमेंट जे पार्टिकल्स एस एच एम परफॉर्म करतात त्यांचं मेन पोझिशनपासूनचं डिस्प्लेसमेंट वाय तुम्हाला काढता येतं दिस इज इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव एक्स इज व्हेरिएबल टी इज टाईम ओमेगा इज अँग्युलर व्हेलॉसिटी ऑर अँग्युलर फ्रिक्वेन्सी आता ओमेगा कसं काढायचं तुम्हाला माहिती आहे ओमेगा इक्वल टू टू पाय अप ऑन टी कॅपिटल टी म्हणजे पिरियड म्हणजे प्रत्येक पार्टिकलला एक ऑसोलेशन कम्प्लीट करायला लागलेला वेळ आणि के म्हणजे काय असतं तर के इक्वल टू टू पाय अप ऑन लॅमडा वैच इज ॲज वेव नंबर लॅमडा इज वेव लेंथ डिस्टन्स बिटवीन टू क्रेस्ट दिस टू क्रेस्ट ऑर डिस्टन्स बिटवीन टू ट्रप आत आता यामध्ये प्लस मायनस का घेतलं तर लक्षात घ्या इथं जर प्लस असेल तर याचा अर्थ आणि मायनस आधी अगोदर समजावून घ्या की मायनस असेल तर काय होतं मायनस असेल तर वेव पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिसला चाललेली आहे सो वेन so, वेव इज मुव्हिंग अलाँग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस देन टेक निगेटिव्ह हेअर द साईन विल बी निगेटिव्ह वेन वेव इज मुव्हिंग इन अपोजिट डायरेक्शन वर्ड्स लेफ्ट अलॉग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस देन साईन विल बी प्लस दिस साइन फंक्शन इंडिकेट्स दॅट दिस वाय इज अ पिरॉडिक फंक्शन म्हणजे वायची व्हॅल्यू वाढते कमी परत कमी होते निगेटिव्ह जाते म्हणजे प्लस ए आणि मायनस एच्यामध्ये कारण बघा हा साईनचा जो टर्म आहे ना पूर्ण साईन के एक्स प्लस मायनस ओमेगा टी त्याची व्हॅल्यू जास्तीत जास्त किती असेल प्लस वन तेव्हा वायची व्हॅल्यू प्लस ए म्हणजे अपर एक्स्ट्रीम पोझिशनला पार्टिकल असेल याची व्हॅल्यू साईनची व्हॅल्यू कमीत कमी किती असू शकते मायनस वन तेव्हा वायची व्हॅल्यू मायनस ए असेल म्हणजे साईन के एक्स प्लस मायनस ओमेगा टीची व्हॅल्यू प्लस वन असेल तेव्हा वायची व्हॅल्यू ए येईल म्हणजे पार्टिकल अपर एक्स्ट्रीम पोझिशनला क्रेस्टमध्ये साईन के एक्स प्लस मायनस ओमेगा टीची व्हॅल्यू मायनस वन असेल तेव्हा वाय इक्वल टू मायनस ए म्हणजे पार्टिकल लोअर एक्स्ट्रीम पोझिशनला म्हणजे हा जो पार्टिकल आहे हा प्लस ए आणि मायनस एच्यामध्ये सतत मोशन रिपीट करतो पिरॉडिक मोशन आहे साईन हे पिरॉडिक फंक्शन आहे यामध्ये हा of, of के इक्ल टू पाय पाया लांबला दॅट इज अ कॉन्स्टंट विच इज कॉल्ड एज अ वेव्ह नंबर इफ वेव इज ट्रॅव्हलिंग अलाँग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस देन वन ऑफ द टर्म्स के एक्स अँड ओमेगाटी इज निगेटिव्ह याचं मिनिंग तुम्हाला परत मी जरा थोडंसं सांगतो की प्लस मायनस हे दोन्ही टर्म के एक्स आणि ओमेगाटी त्याचा अर्थ काय नेमका पाहता दिस इज जनरल इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव सिंपल हार्मोनिक सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यव मीन्स अ वेव इन विच पार्टिकल्स परफॉर्म एस एच एम अँड वी नो इक्वेशन ऑफ एस एच एम कन्सिस्ट ऑफ दिस साइन टर्म सो धीस क्लिअरली इंडिकेट दॅट दिस इज इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यव आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की राईटला चालली असेल तर याच्यामध्ये टर्मचं प्लस मायनस कसं घ्यायचं असतं ते जरा समजावून घ्या इफ वेव इज ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सेस देन वन ऑफ द टर्म्स के एक्स अँड ओमेगा टी इज निगेटिव्ह जर ही पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ ॲक्सिस मीन्स टू वर्ड्स राईटला चालली असेल तर ह्या दोन्हीपैकी एकाचं साईन मायनस असेल एकाचं साईन काय असेल मायनस असेल दोघांचं नाही एकाचं साईन दोघांपैकी एकाचं मग ते के एक्सचं निगेटिव्ह असेल किंवा ओमेगा टीचं निगेटिव्ह असेल ॲट ए टाईम दोघांचं नाही म्हणजे देअर फॉर द इक्वेशन्स पाहा समजा ओमेगा टीचं निगेटिव्ह झालं तर हे इक्वेशन ए साईन के एक्स मायनस ओमेगा टी आता समजा के एक्सचं निगेटिव्ह असेल तर हे मायनस के एक्स होईल ओमेगा टी मायनस के एक्स हे दोन्हीचे दोन्ही इक्वेशन हे जे दाखवतात दे दीज इक्वेशन्स रिप्रेझेंट इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वे ट्रॅव्हलिंग अलॉग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस दीज आर द इक्वेशन्स ऑफ वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस बघा के एक्स आणि ओ ओमेगाटी दोघांपैकी एक निगेटिव्ह असेल आणि एक पॉझिटिव्ह असेल तर याचा अर्थ वेव्ह राईटला चालली अलॉग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस मग आता वेव जर निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस जात असेल तर काय करायचं तर ते पण इथं सांगितलं इफ वेव इज ट्रॅव्हलिंग अलँग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस देन बोथ दी टर्म्स आर आयदर पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह जेव्हा दोन्हीचे दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्हीचे दोन्ही निगेटिव्ह असतील तेव्हा वेव ही अलँग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस जाते देअर फोर आता पहा दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर काय होईल वाय कल टू ए साईन के एक्स प्लस ओमेगा टी आणि दोन्ही निगेटिव्ह असतील तर काय होईल हे अशा पद्धतीने होईल ए वाय कोल टू ए साईन मायनस के एक्स मायनस ओमेगा टी ऑर वाय इकल टू ए साईन मायनस ओमेगा टी मायनस के एक्स बघा हे जेव्हा लिहिलं आहे ना वाय कोल टू ए सायन के एक्स प्लस ओमेगाटी आणि वाय कोन टू ए साईन ओमेगाटी प्लस के एक्स एकच आहे इथं के एक्स आधी लिहिलं इथं ओमेगाटी आधी लिहिलं बघा फोर प्लस थ्री का लिहिणं काय आणि थ्री प्लस फोर लिहिणं काय का सेम आहे त्यामुळं या दोन्हीमध्ये दोन्ही टर्न्स पॉझिटिव्ह आहेत के एक्स आणि ओमेगाटी इथं पण के एक्स आणि ओमेगाटी पॉझिटिव्ह आहे देअर फोर दिस इक्वेशन रिप्रेझेंट्स व्यो ट्रॅव्हलिंग अलॉग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस आणि इथंसुद्धा तसंच आहे दोन्ही निगेटिव्ह आहे मायनस के एक्स मायनस ओमेगा टी असं लिहा किंवा मायनस ओमेगा टी मायनस के एक्स असं लिहा बघा मायनस फोर मायनस थ्री लिहिलं काय आणि मायनस थ्री मायनस फोर लिहिलं काय सेम आहे म्हणजे काय लक्षात ठेवायचं जेव्हा दोन्ही टर्म्स ओमेगा टी आणि के एक्स दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील तेव्हा व्यव इन दॅट केस दिज इक्वेशन्स आर इक्वेशन्स ऑफ व्यवस्ट ट्रॅव्हलिंग अलॉग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सेस जेव्हा दोन्हीचे दोन्ही टर्म्स पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील तेव्हा वेव लेफ्टला चालली अलॉंग निगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस परंतु दोनपैकी एक पॉझिटिव्ह असेल आणि एक निगेटिव्ह असेल देन वेव इज ट्रॅव्हलिंग अलाँग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस ऑलवेज रिमेंबर दिस ना हाऊ टू डिरायव्ह दिस इक्वेशन हे आलं कसं ट्राय टू अंडरस्टँड इट्स प्रूफ याचं प्रूफ आपण समजावून घेऊ इक्वेशन काय होतं वाय कुल ए इ साईन ओमेगा टी प्लस मायनस के एक्स जनरल फॉर्ममध्ये Suppose this is wave traveling along positive direction of x axis. Wave start at point O and travels along positive direction of x axis. Wave travels means disturbance which is created at point O travels along positive direction of x axis with some velocity v. When wave travels along positive direction of x axis, all the particles of the medium perform SHM about mean position along y axis. जेव्हा वेव ही एक्स ॲक्सिसच्या दिशेला जाते तेव्हा सगळे पार्टिकल्स एस एच एम परफॉर्म करतात वाय एक्सीसच्या डायरेक्शनला सपोज आता ते हे इक्वेशन डिराईव्ह करण्यापूर्वी हेज डिफरन्स आणि पाच डिफरन्समधलं एक रिलेशन समजावून घ्या आणि ते मगाशी तुम्हाला वेव नंबर सांगितलं टू पाय अपॉन लॅमडा ते कसं आलं तेही समजावून घ्या फार महत्त्वाची कन्सेप्ट आहे आणि त्यानंतर आपण ही इक्वेशन डिराईव्ह करू तर एक छोटीशी कन्सेप्ट आहे रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पात डिफरन्स वी नो दॅट वेन वेव ट्रॅव्हल्स इन अ गिवन डायरेक्शन देन फेज ऑफ पार्टिकल्स डिक्रीजेस इन द डायरेक्शन ऑफ व्यव फेज डिक्रीज होतो म्हणजे कसा पहा आपल्याला समजा व्यव ओ या ठिकाणाहून स्टार्ट झालेली आहे आणि या पॉईंटला इथं पोहोचलेली आहे म्हणजे या पॉईंटला व्यव जस्ट पोहोचली आणि इथं पोहोचली म्हणजे अजून इथून या ठिकाणी एस एच एम सिम्पल हार्मोनिक मोशन स्टार्ट व्हायचं आहे तेव्हा इथला फेज असतो झिरो कारण अजून मोशन स्टार्ट झालेली नाही पण जेव्हा ती ह्या इथं जे टू पाय लिहिलं तिथून ते वेव आलेली आहे तेव्हा तिथं त्यावेळेला म्हणजे जेव्हा याचे मोशन अजून स्टार्ट व्हायचे आहे जस्ट स्टार्ट होणार आहे त्यावेळेला याचं ऑलरेडी एक ऑसिलेशन झालेलं आहे एक ऑसिलेशन म्हणजे फोर टू पाय फेज असतो आता इथं जेव्हा वेव आली तेव्हा ती इथून आली फोर पायपासून तेव्हा याचं जेव्हा एक ऑसिलेशन झालेलं आहे तेव्हा ती ऑलरेडी इकडून आलेली आहे म्हणजे फोर पाय या ठिकाणी ती आधी होती त्या इथं फोर पाय म्हणजे याचे दोन ऑसोलेशन झालेले आहेत कारण वेव अगोदर इथं होती पण त्याच्या अगोदर ती इथं होती तिथं तीन ऑसोलेशन झालेले आहेत म्हणून फेज सिक्स पाय आहे आणि आता याचं म्हणजे सिक्स पाय म्हणजे तीन ऑसोलेशन झालं आणि चौथं सुरू होणार आहे याचं फोर पाय म्हणजे दोन ऑसोलेशन झाले आणि आता तिसरं ऑसोलेशन सुरू होणार आहे टू पाय म्हणजे एक ऑसिलेशन झालं आता दुसरं सुरू होणार आहे आणि याचं झिरो म्हणजे अजून ऑसोलेशन झालं नाही आणि आता पहिलं ऑसिलेशन स्टार्ट होणार आहे म्हणजे जसं जसं आपण वेवच्या दिशेला जातो तसा फेज डिफरन्स कमी कमी होत जातो एक ऑसोलेशन म्हणजे टू पाय दोन ऑसोलेशन्स म्हणजे फोर पाय थ्री ऑसिलेशन मीन्स सिक्स पाय आता याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तो फेज किती असतो ती जास्त फाईव पाय म्हणजे सिक्स पाय आणि फाईव्ह पाय किती तर पायचा फरक आहे म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का सिक्स पाय म्हणजे थ्री ऑसोलेशन झालेले आहेत त्याला दोनने डिवाईड करा सिक्स अपॉन टू म्हणजे थ्री आता फाईव्ह पाय म्हणजे फाईव्हला टूने डिवाईड केलं तरी किती अडीच म्हणजे अडीच ऑसोलेशन झालं आहे तिसरं पूर्ण व्हायचं आहे हे अपोजिट फेजमध्ये म्हणजे सिक्स पाय हा जो पार्टिकल आहे तो वर जाण्याच्या तयारीमध्ये आणि फायू पायचा पार्टिकल हा खाली मोशनमध्ये डायरेक्शन्स अपोजिट आहे म्हणजे अपोजिट फेज म्हणजे हा सिक्स पाय असेल हा फोर पाय सॉरी फाईव्ह पाय हा फोर पाय असेल तरी तर थ्री पाय होणार फेज डिफरन्स नंतर हा टू पाय असेल तिथं पाय होणार आहे असा फेज डिफरन्स कमी कमी होत जातो आता फेज डिफरन्स आणि पाथ डिफरन्समधलं रिलेशन डिराईव्ह करायचं कन्सिडर एनी टू पॉईंट्स दिस पॉईंट हिअर अँड दिस पॉईंट हियर दे आर फेजेस आर नॉट सेम त्या दोघांचे फेज सारखे नाही हा पहिला पार्टिकल पी आहे हा दुसरा पार्टिकल समजा क्यू आहे इट इज क्लिअर दॅट द फेज ऑफ पार्टिकल पी इज ग्रेटर दॅन फेज ऑफ पार्टिकल क्यू कारण पी या ठिकाणी वेव आधी होती त्यामुळे त्याचं ऑसिलेशन जास्त झालेलं आहे आणि क्यू या ठिकाणी नंतर पोहोचली त्यामुळं त्याचे ऑसिलेशन्स कमी झालेले आहेत त्यामुळे क्यूचा फेज कमी आहे जेवढे ऑसिलेशन जास्त तेवढा फेज जास्त समजा या दोघांमधलं डिस्टन्स जे आहे ते एक्स आहे बिकॉज दॅट इज अलॉंग एक्स एक्सिस विच इज कॉट एज द पाथ डिफरन्स पाथ डिफरन्स बिटवीन टू पॉईंट्स इज सिम्पली डिस्टन्स बिटवीन दिस टू पॉईंट्स हॉरिझंटल डिस्टन्स सरळ असं आडवा अंतर मोजायचं एक्स एक्सिसला पॅरल असं अंतर मोजायचं नाही आता समजा एखादा पार्टिकल पी इथं वर असता आणि क्यू इथं खाली असता तर एक्स काढायचं म्हणजे असं अंतर नाही मोजायचं तर असं सरळ एक्स ॲक्सिसला पॅरल दॅट इज पात डिफरन्स पात डिफरन्स मीन्स डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट्स ऑन एक्स ॲक्सिस आता दोघांमधला फेज डिफरन्स आहे समजा तो दोघांमध्ये फेज डिफरन्स डेल्टा आहे तर ह्या डेल्टा आणि एक्समधलं काय रिलेशन आहे फार महत्त्वाचं आहे न्युमेरिकल्समध्ये तो फॉर्म्युला तुम्हाला वापरावा लागतो आणि आता आपण जे डि डिराईव्ह करणार आहोत इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यव त्याच्यामध्ये सुद्धा तो फॉर्म्युला वापरायचा आहे आता बघा दिस डेल्टा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स इट इज क्लिअर बघा जेवढा दोन पॉईंटमधलं अंतर जास्त असेल तेवढा फेज डिफरन्स जास्त समजा हा एक पॉईंट घेतला असता ओ आणि शेवटी घेतला असता झिरो तर अंतर जास्त आहे फेज डिफरन्स पण जास्त आहे सिक्स फाय मायनस झिरो म्हणजे सिक्स फाय आता सिक्स पायवाला आणि थ्री पायवाला घेतला असतं तर अंतर कमी दोघांमधला फेज डिफरन्स सिक्स फाय मायनस थ्री पाय थ्री पाय कमी झाला जेवढे जवळजवळ येतील तेवढा फेज डिफरन्स कमी जेवढे पार्टिकल दूर असतील तेवढा फेज डिफरन्स जास्त सो इट इज क्लिअर फेज डिफरन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एक्स दॅट इज डेल्टा इज इक्वल टू के इन टू एक्स इक्वेशन वन सपोज वेअर के इज अ कॉन्स्टंट आणि तो कॉन्स्टंट म्हणजेच वेव नंबर आहे कसा तो पाहता आता त्यासाठी वेअर के इज अ कॉन्स्टंट कॉल्ड ॲज अ वेव नंबर आता के ची व्हॅल्यू आपण काढू टू पाय आपण लॅमडा असते कशी असते बघा आता समजा आपण वेन एक्स इक्वल टू लॅमडा आता हे अंतर आपण वेवलेन तितकं इतकं घेतलं तेव्हा डेल्टाची व्हॅल्यू टू पाय येते डेल्टाची व्हॅल्यू टू पाय येते कशी येते बघा समजा आपण दोन पॉईंट्स घेतले हे क्रेस्टवाला आणि हा क्रेस्टवाला आता यामध्ये पहा लक्षात घ्या की एक्स इक्वल टू लॅमडा झाला आता या ठिकाणी दोन पॉईंटमधलं डिस्टन्स व्यवलेंथ इतकं झालं बिकॉज वी नो डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रेस्ट इज इक्वल टू लेंथ म्हणजे दोन पॉईंट्स घेतले आपण त्यांच्यामधलं एक्सची व्हॅल्यू लॅमडा झाली आणि फेज डिफरन्स टू पाय होतो त्यांच्यामधला डेल्टा इक्वल टू टू पाय कसा येतो नेहमी लक्षात घ्या दोन सक्सेसिव्ह क्रेस्टमधला फेज डिफरन्स टू पाय असतो कारण बघा मग अशी या त्यासाठीच मी आकडे दिले हा फेज फाईव पाय असेल हा सिक्स पाय असेल तर स फायू पायकडून सिक्स पायकडे जाताना फेज डिफरन्स वाढतो क्रेस्टला इथं गेल्यानंतर तो आपल्याला माहिती आहे की मेन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनमध्ये पाय बाय टूचा पाय बाय टू म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह पायचा फेज असतो म्हणजे हा फाईव्ह पाय असेल तर हा फायू पॉईंट फाईव्ह पाय असेल आणि हा सिक्स पाय असेल तर हा फाईव्ह पॉईंट फाईव्ह म्हणजे दोघांमधला डिफरन्स बरोबर पॉईंट फाईव्ह पाय म्हणजे पाय बाय टू येतो म्हणून या पॉईंटचा फेज येतो फाईव्ह पॉईंट फाईव्ह पाय आणि याचा फेज येतो थ्री पॉईंट फाईव्ह कारण हा फोर पाय आणि थ्री पायच्या मध्ये आहे म्हणजे थ्री पॉईंट फाईव्ह पाय बघा आता किती येतो फायू पॉईंट फाईव्ह पाय मायनस थ्री पॉईंट फाईव्ह पाय दॅट इज टू पाय डेल्टा इज टू पाय म्हणजे जेव्हा दोन पॉईंट्समधलं डिस्टन्स एक सीक टू लॅमला असतं तेव्हा फेज डिफरन्स त्यांच्यामधला टू पाय येतो तुम्ही कोणते दोन पॉईंट घ्या समजा तुम्ही आता हाय पॉईंट घेतला असता सिक्स पायवाला आणि फोर पायवाला एक वेव बरोबर पाहा सिक्स पाय टू फोर पाय म्हणजे वरचं क्रेस्ट आणि खालचं ट्रप मिळून एक वेव झाली एका वेवची लांबी म्हणजे लेंथ तेव्हा सिक्स पायपासून फोर पायपर्यंत अंतर येतं लॅमडा म्हणजे एक इक्वल टू लॅमडा आणि फेज डिफरन्स येतो सिक्स पाय मायनस फोर पाय टू पाय त्यामुळं म्हणून इथं म्हटलं वेन एक्स इक्वल टू लॅमडा देन डेल्टा इक्वल टू टू पाय दोन पॉईंटमधलं अंतर व्यवलेंथ इतकं असेल तर त्या दोन पॉईंटमध्ये फेज डिफरन्स टू पाय असतो ह्या दोन व्हॅल्यूज आपण इथं ठेवल्या तर आपल्याला मिळतं हे इक्वेशन बघा किपिंग दिस व्हॅल्यू इन इक्वेशन वन वी गेट डेल्टा इज इक्वल टू आता डेल्टाच्या ठिकाणी ठेवलं टू पाय के जसं आहे तसं आणि एक्सच्या ठिकाणी ठेवलं लॅमडा त्याच्याहून आपल्याला मिळतं के इक्वल टू डिवाईड बोथ साईड्स बाय लॅमडा वी गेट के इक्वल टू टू पाय अपऑन लॅमडा दिस के इज अ कॉन्स्टंट विच इज कॉल्ड एज वेव नंबर देअर फॉर के इक्वल टू टू पाय अपऑन लॅमडा इज अ कॉन्स्टंट कॉल्ड एज अ वेव नंबर दॅट इज कॉल्ड ॲज अ वेव्ह नंबर आता ही केची व्हॅल्यू आपण इथं ठेवू इक्वेशन वनमध्ये परत एकदा वी गेट डेल्टा इज इक्वल टू ही व्हॅल्यू आपण इथं ठेवल्यानंतर आपल्याला मिळतं डेल्टा इक्वल टू टू पाय अपॉन लॅबडा इन टू एक्स दिस इज रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स व्हेरी इम्पॉर्टंट रिलेशन डेल्टा इज अ फेज डिफरन्स बिटवीन एनी टू पॉईंट्स अँड एक्स इज अ पाथ डिफरन्स बिटवीन डीज टू पॉईंट्स आता ह्या इक्वेशनचा वापर करून तुम्ही ह्या वेवमध्ये कोणते दोन पॉईंट घेतलेत समजा एक इथं घेतला आणि दुसरा इथं घेतला तर त्यांच्यामधलं आंतरमोदयाचं हो आडवं एक्सॲक्सिसवरती ती एक्सॲक्सिसची व्हॅल्यू ठेवली की तुम्हाला दो त्या दोघांमधला फेज डिफरन्स मिळेल लॅमडा इज कॉन्स्टंट लॅमडा हा कॉन्स्टंट असतो दॅट इज अ वेवलेन ती वेवलेन त्या वेवसाठी कॉन्स्टंट असते हे फॉर्म हा जो फॉर्म्युला आला दिस इज रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पाथ डिफरन्स फॉर्म्युला लक्षात ठेवा आपल्याला पुढं जेव्हा आपण वेगवेगळ्या फॉर्ममध्ये इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यव लिहू त्यावेळेस हा फॉर्म्युला लक्षात घ्या डेल्टा इक्वल टू टू पाय अपॉन लॅमडा इन्टू एक्स लक्षात घ्या रिलेशन बिटवीन फेज डिफरन्स अँड पात डिफरन्स पाठ करा फॉर्म्युला तुम्हाला याचा फायदा हे जेवढे फॉर्म्युले पाठ कराल तेवढं तुमचं नीटमध्ये जे ईमध्ये किंवा ई टीमध्ये स्कोर वाढणार आहे बोर्ड परीक्षेमध्ये सुद्धा तुम्ही प्रॉब्लेम सहज सोडवू शकता आता मग अशी मी तुम्हाला सांगितलं इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह जे होतं तो, तो फॉर्म्युला आपल्याला डिरायव करायचा आहे Suppose a wave travels along positive direction of X-axis, We start from origin O. When wave moves along positive direction of X-axis, particles of medium perform SHM about Y-axis. Suppose we start from O, so we initially create a disturbance at point O and particle O start oscillating up and down. हे डिस्टर्बन्स पुढं सरकत जातं आणि जेवढे पार्टिकल्स असतात तेवढे हळूहळू एक 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 करून सिम्पल हार्मोनिक मोशन आपली स्टार्ट करतो आता ही ओ या ठिकाणी ज निर्माण झालेलं डिस्टर्बन्स म्हणजे सिंपल हार्मोनिक मोशन काही वेळानंतर पी या ठिकाणी पोहोचली काही त्याला वेळ लागणार आहे कारण व्ही इतक्या स्पीडनी ती जाणार आहे तर स्पीडनुसार जो काही टाईम लागेल त्याच्यानंतर पी या ठिकाणी वेव्ह पोहोचली आणि पी या ठिकाणच्या पार्टिकलचंसुद्धा एस एच एम सुरू झालं अशा पद्धतीने सगळ्या पार्टिकल्सपर्यंत वेव्ह जाईल डिस्टर्बन जाईल आणि सगळे पार्टिकल्स एस एच एम परफॉर्म करायला लागतील आता समजा हा जो पार्टिकल पी आहे तो ओपासून एक्स इतक्या अंतरावर आहे अँड ॲट पर्टिक्युलर इन्स्टंट सपोज द डिस्प्लेसमेंट ऑफ दॅट पार्टिकल पी इज वाय एका विशिष्ट टाईमला ह्या पीचं मेन पोजिशनपासूनचं डिस्प्लेसमेंट समजा वाय आहे आता ते एका पर्टिक्युलर इन्स्टंटला आहे म्हणजे काय तिथं फिक्स झालं ते डिस्टन्स परमनंट झालं असं नाही पार्टिकल एस एच एममध्ये चालूच असणार आहे पण एका विशिष्ट वेळेला तिथं होतं ते तो तिथं थांबणार नाही आपल्याला माहिती कारण तो कंटिन्यू मोशनमध्ये आणि या वेवचं मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट म्हणजे समजा अँप्टिट्यूड ए आहे बघा हे ॲम्टिट्यूड आहे पार्टिकलचं एस एच एम म्हणजे कंटिन्युअसली चालू आहे पण एका विशिष्ट टाईमला पीचं डिस्प्लेसमेंट जो पार्टिकल एक्स इतक्या अंतरावर आहे त्याचं डिस्प्लेसमेंट समजा वाय आहे आता आपल्याला माहिती आहे की समजा अगोदर ओ या ठिकाणी व्यवस्थार झाली आता ओचं डिस्प्लेसमेंट समजा आपण टी इतक्या वेळेला काढलं तर त्या पार्टिकलचा एस एच एमचा फॉर्म्युला असतो सिंगल पार्टिकल म्हटले की एस एच एम तर ओसाठी एस एच एमच्या फॉर्म्युलानुसार वायची व्हॅल्यू काढावं लागेल ए साईन ओमेगा टी हे झालं इक्वेशन फॉर पार्टिकल ओ आता तेच इक्वेशन पीला लिहायचं म्हटलं तर पीला व्यव उशिरा पोहोचते त्यामुळं फेज कमी कमी होत जातो आणि आपण मगाशी पाहिले की जसं वेवच्या दिशेनं जातो तसा फेज कमी कमी होत जातो आता ओपासून पीपर्यंत गेल्यानंतर समजा फेज डेल्टानी कमी झाला फेज डिफरन्स डेल्टाचा आहे म्हणजे एका विशिष्ट वेळेला जो फेज ओचा आहे त्या वेळेला पीचा फेज हा डेल्टानी कमी असणार आहे काय जो असेल तो फेज कमी असणार आहे कारण वेवच्या दिशेला गेल्यानंतर फेज कमी होतो म्हणजे ज्या वेळेला तुम्ही वायचं डिस्प्लेसमेंट या फॉर्म्युलेने काढलं अगदी त्याच वेळेला पीचं डिस्प्लेसमेंट काढायला गेलात तर या इक्वेशनमध्ये हा ओमेगा टी जे असतं ना दॅट इज द टोटल फेज ऑफ दिस पार्टिकल ओ फॉर फॉर मी एस एच एम पण ज्या वेळेला तुम्ही ओचं डिस्प्लेसमेंट काढता अगदी त्याच वेळेला पीचं काढत असाल तर मग ओमेगा टीच्या जागी पीचा फेस ठेवायचा आणि पीचा फेस हा ओपेक्षा डेल्टानी कमी आहे म्हणजे मग टीसाठी इक्वेशन होईल वाईकडू ए साईन ओमेगा टी मायनस डेल्टा दिस इज इक्वेशन टू लक्षात घ्या कसं आलं इक्वेशन एका वेळेला तुम्ही जेव्हा ओचं डिस्प्लेसमेंट काढता मेन पोझिशनपासून तेव्हा हा फॉर्म्युला घेता टी या वेळेला लक्षात घ्या ए साईन ओमेगा टी ए हे ॲम्प्लिट्यूड आहे आणि हे एस एच एमचं इक्वेशन आहे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे आता आपण फक्त एका पार्टिकलवर फोकस केलेले ओ या पार्टिकलवर त्या एका पार्टिकलसाठी हे इक्वेशन आहे ओमेगाटी हा त्याचा फेज असतो जसं टाईम बदलेल तसा तो फेज बदलत जातो आपण एका विशिष्ट टाईमला तो फेज कॅच केलेला आहे समजा दहा सेकंदानंतर आता त्याच दहा सेकंदाला ह्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट काय असेल असं समजा की आपण त्यावेळेस वेव इथं इथपर्यंत पोहोचलेली आहे वेव इथून जाऊन बराच वेळ झालेला आहे आणि दहाव्या सेकंदाला तुम्ही ओचं डिस्प्लेसमेंट काढलं ह्या इक्वेशनने काढणार पण त्याच वेळेला दहा सेकंदाला तुम्ही पीचं डिस्प्लेसमेंट काढायचं असेल तर मग पीचा फेज तो ओपेक्षा कमी असतो तो डेल्टाने कमी आहे समजा दोघांमधला फेस डिफरन्स म्हणून पीचं इक्वेशन होईल वाय इकल टू ए साईन ओमेगा टी मायनस डेल्टा आता हे झालं इक्वेशन नंबर टू आता पहा आपल्याला माहिती आहे मग कशी आपण प्रू केलं डेल्टा इकल टू टू पाय आपण लॅमडा इन टू एक्स ऑर दॅट इज इक्वल टू के एक्स वेअर के इज अ कॉन्स्टंट कॉट एज वेव नंबर लॅमडा इज वेव लेंथ हे आपल्याला माहीत आहे त्याच वेळेस पहा हे के इकल टू टू पाय आपण लॅमडा वेव नंबर ते आपल्याला माहीत आहे ते आपण इथं ठेवलं वाय इकोडो ए साईन ओमेगा टी मायनस के एक्स दॅट इज सपोज इक्वेशन थ्री हे जरा इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यू मगाशी मी जे सांगितलं तुम्हाला ते इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे आता तुम्हाला जर समजा हे इक्वेशन डायूटला चाललेल्या व्यवसाठी पाहिजे असेल तर फक्त मायनसच्या ठिकाणी प्लस घ्यायचं असतं आता यामध्ये अजून आपण हे वेगळ्या फॉर्ममध्ये इक्वेशन तयार करू आपल्याला माहिती आहे ओमेगा इक्वडो टू पाय आपण टी ओमेगा इज अँग्युलर फ्रिक्वेन्सी ऑर अँग्युलर व्हॅलॉसिटी अँड टी इज अ पीरियड ओमेगा इकड टू बाय अप ऑन टी ही रिलेशन आपल्याला माहित आहे डेल्टा इकडू टू पाय अप ऑन लॅमडा इन्टू एक्स हे आपण मागाशीच पाहिलं या दोन्हीच्या दोन्ही व्हॅल्यूज आपण इथे इक्वेशन टूमध्ये ठेवल्या इक्वेशन टूमध्ये आपण ठेवल्यात तर आपल्याला काय मिळतं पाहा विकेट दिस इक्वेशन वाय इको टू ए साईन टू बाय अप ऑन कॅपिटल टी इन्टू स्मॉल टी मायनस टू बाय अप ऑन लॅमडा इन्टू एक्स म्हणजे ओमेगाच्या ठिकाणी आपण ठेवलं टू पाय अप ऑन कॅपिटल टी हे ठेवलं आहे इथं टी म्हणजे पिरियड टाईम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसोलेशन हा जो पार्टिकल आहे पी एक ऑसोलेशन पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ आता सगळ्या पार्टिकलसाठी तो सेम असतो वेवमध्ये लॅमडा म्हणजे वेव लेंथ आहे आता यामध्ये तुम्ही टू पाय कॉमन घेऊ शकता वी गेट दिस इक्वेशन वाय कुल टू ए साईन टू पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅमडा दिस इक्वेशन ऑल्सो रिप्रेझेंट्स इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव ट्रॅव्हलिंग अलँग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सेस पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स सायक्सीस असेल तर इथं मायनस साईन येतं मी तुम्हाला सांगितलं की दोनपैकी एक टर्म निगेटिव्ह असेल तर ती व्यव पॉझिटिव्ह डायरेक्शनला चाललेली असते जेव्हा दोन्हीचे दोन्ही टर्म निगेटिव्ह असतील किंवा दोन्ही पॉझिटिव्ह असतील तर व्यव ही लेफ्टला चाललेली असते हा फरक त्याच्यामध्ये तर हे इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यव जे आहे ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला लिहिता येतं हे इक्वेशन फोर फार महत्त्वाचं आहे ते लक्षात घ्या आणि आपण मग ते वेगवेगळ्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो पहा

टाईम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसोलेशन लॅमडा इज वेव लेंथ डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह पार्टिकल्स अँड एक्स इज डिस्टन्स ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम मीन पोजिशन बघा आता हे जे झालं ना इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यव हे यातल्या कुठल्याही पार्टिकलसाठी वापरता येतं म्हणजे अगदी एक लाख पार्टिकल्स असतील तर एक लाख इक्वेशन्स तयार करायची गरज नाही हे तुम्हाला एक इक्वेशन जे आहे कोणत्याही पार्टिकलचं मीन पोझिशनपासूनचं डिस्प्लेसमेंट देतं हे वाय वायची व्हॅल्यू देतं त्यासाठी तुम्हाला फक्त तो वाय म्हणजे तो पार्टिकल इथं म्हणजे जिथून व्यवस्था झाली तिथून किती अंतरावर आहेत एकशे व्हॅल्यू माहिती पाहिजे समजा तुम्ही दुसरा पार्टिकल इथं घेतला कुठंतरी इथं क्यू घेतला तर त्याचं डिस्प्लेसमेंट वाय काय असेल मेन पोझिशनपासून तर ते एकशी व्हॅल्यू फक्त ठेवा इथून अशी एकशी व्हॅल्यू त्या वेळेला तुम्हाला त्या पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट अशा पद्धतीने या वेवमध्ये जेवढे पार्टिकल्स असतील त्या प्रत्येक पार्टिकलचं डिस्प्लेसमेंट तुम्ही मेन पोझिशनपासून काढू शकता सो दिस इज इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव वाय इज अ फंक्शन ऑफ बोथ एक्स अँड टी म्हणजे वेगवेगळ्या एक्सला ही वायची व्हॅल्यू वेगवेगळी आहे वेगवेगळ्या टाईमला म्हणजे एक्स सेम असेल पण टाईम बदलला म्हणजे समजा हे एक्स तुम्ही हा पार्टिकल पी एकच घेतला म्हणजे एक्स कॉन्स्टंट आहे पण टाईम बदललं की वाय बदलत जातं आता समजा टाईम सेम असेल दहा सेकंद दहा सेकंदाला तुम्ही पाहिलं तर वेगवेगळ्या वे पार्टिकलची वायची वॅल्यू वेगवेगळी आहे कारण एक्स वेगवेगळं असतं सो वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड टी दिस इज इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव ट्रॅव्हलिंग अलाँग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस इफ द वेव इज ट्रॅव्हलिंग टुवर्ड्स राईट अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस देन वी हॅव टू यूज दिस इक्वेशन इफ वेव इज ट्रॅव्हलिंग अलॉंग नेगेटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स एक्सिस देन दिस इक्वेशन इज रिटर्न एज वाय इक्वल टू ए साइन टू पाय स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी प्लस एक्स अपॉन लॅमडा बघा मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये एक टर्म निगेटिव्ह आहे आता समजा हा दुसरा पॉझिटिव्ह असता एक्स अपॉन लॅमडा आणि पहिला निगेटिव्ह असता मायनस टी अपॉन कॅपिटल टी तरी ते इक्वेशन याच वेवचं इक्वेशन झालं असतं मुव्हिंग वर्ड्स राईट right. जेव्हा दोन्हीचे दोन्ही पॉझिटिव्ह असतील किंवा दोन्ही निगेटिव्ह असतील समजा इथं दोन्ही निगेटिव्ह असते तर ती इक्वेशन झालं असतं इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्ह

यन इज वेव एन इज फ्रिक्वेन्सी लॅमडा इज वेवलेन त्याच्यावर आपण लिहिणार वन अपऑन लॅमडा इक्वल टू इयन अपॉन व्ही याच्यावरून येतं बघा चेक करून घ्या तुम्ही दोन्ही बाजूला लॅमडानी डिवाईड केलं आणि व्हीनी डिवाईड केलं तर हे इक्वेशन मिळतं या वन अपऑन लॅमडाच्या जागी हे यन अप ऑन व्ही ठेवा इक्वेशन फाईव्हमध्ये आपल्याला मिळतं काय केलं आपण वन अपॉन लॅमडाच्या जागी आपण फक्त इयन अपॉन व्ही हे यन अपऑन व्ही ठेवलं यामध्ये यानं कॉमन घेऊ शकता तुम्ही

हे लॅमडा बाहेर घेतलं ब्रॅकेटच्या बाहेर घेतलं कॉमन घेतलं आता टू अपॉन लॅमडा झालं पण या टर्ममध्ये इ एन टीमध्ये लॅमडा नव्हतं म्हणून इथे एन लॅमडा टी म्हणजे लॅमडाने मल्टिप्लाय केलं आणि एक्स एक्सअपन लॅमडामधलं लॅमडा बाहेर आलं त्यामुळे इथं फक्त एक्स राहील बघा तुम्ही ब्रॅकेट सोडून बघा लॅमडाने याला मल्टिप्लाय केली की लॅमडा लॅमडा कॅन्सल होईल इ एन टी मिळेल आणि लॅमडा आणि हे एक्स एक्स अपॉन लॅमडा होईल म्हणजे इक्वेशन फाईव्ह मिळतं दिस इज ऑल्सो इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यव अजून पहा यामध्ये आपल्याला माहिती आहे की यन इन टू लॅमडा म्हणजे व्ही असतं बघा इथं यन लॅमडा इक्वल टू व्ही व्यव व्यवसासाठी म्हण म्हणजे यन लॅमडाच्या जर तुम्ही फी ठेवलं तर व्ही टू मायनस व्ही टी मायनस एक्स हे सुद्धा सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यवचं इक्वेशन आहे इक्वेशन फोर कॅन बी रिटर्न ॲज हे इक्वेशन फोर असं लिहू शकतो आपण टू पाय आतमध्ये घेतलं हे इक्वेशन लिहणार आपण आता आपल्याला माहिती आहे टू पाय अपॉन टी म्हणजे ओमेगा आणि टू पाय अपॉन लॅमडा म्हणजे कॉन्स्टंट आहे व्यव नंबर ओमेगा टी मायनस के एक्स हे मगाशीच आपण पाहिलं सो दीज आर दीज आर दी व्हेरियस फॉर्म्स ऑफ इक्वेशन ऑफ सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव हे जे ब्ल्यू कलरमध्ये तुम्हाला दिसतात ब्ल्यू फॉन्टमध्ये तुम्हाला दिसतात हे सिंपल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह व्यवचे इक्वेशन आहे यातलं कोणतंही इक्वेशन तुम्ही वापरू शकता जशा तुम्हाला क्वांटिटीज दिलेल्या असतील तशा म्हणजे पहा यामध्ये काय असतं की टी आणि एक्स तर हे व्हेरिएबल आहे ते सोडून द्या मग आता समजा तुम्हाला पिरियड आणि वेव लेंथ दिलेलं असेल ए तर प्रत्येक इक्वेशनमध्ये असणार ॲम्प्टिट्यूड पण साईनच्या पुढं जे टर्म्स येतात त्यामध्ये पिरियड आणि वेव लेंथ दिलं असेल तर इक्वेशन फोर वापरायचं पण समजा तुम्हाला फ्रिक्वेन्सी आणि वेव लेंथ दिली असेल तर इक्वेशन फाईव्ह वापरायचं पण समजा तुम्हाला फाईव्ह किंवा सिक्सही तुम्ही वापरू शकता याच्यामध्ये पण फ्रिक्वेन्सी आणि आहे किंवा तुम्ही हे इक्वेशन वापरू शकता लॅमडा आणि फ्रिक्वेन्सी दिली असेल तर हे इक्वेशन तुम्ही सात नंबरचं वापरू शकता किंवा व्ही आणि लॅमडा दिला असेल तर हे इक्वेशन नंबर एट वापरू शकता तुम्ही किंवा ओमेगा आणि के माहीत असेल तर इक्वेशन नंबर नाईन वापरू शकता म्हणजे यातलं कुठलंही इक्वेशन तुम्ही लक्षात ठेवू शकता पण सगळ्यात महत्त्वाचं आहे इक्वेशन नंबर फोर इक्वेशन नंबर फोर जर तुम्हाला माहीत असेल तर याच्यातलं कुठलं इक्वेशन तुम्हाला बाकीचे पाठ करायची गरज नाही प्रॉब्लेम्स जर आलेत तर प्रॉब्लेम्समध्ये फक्त इक्वेशन नंबर फोर तुमचं पाठ असेल तर तुम्हाला त्याच्यावर कोणतंही इक्वेशन तयार करता येतं तिथल्या तिथं फक्त तुम्हाला काही बेसिक फॉर्म्युला माहीत पाहिजे व्ही कोल्डू यन लॅमडा एवढा एक फॉर्म्युला माहीत असला आणि एनिकोलडूना कोणती एवढं माहीत असलं तरी तुम्ही ह्या इक्वेशन फोरवरून बाकीचे इक्वेशन्स तयार करू शकता तर अशा पद्धतीने एक अत्यंत महत्त्वाचा पार्ट आज आपण पाहिलेला आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो